नमस्कार यूट्यूब फॅमिली. देशातील सर्वात मोठ्या राजकीय घरात जन्मलेले माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे चिरंजीव राहुल गांधी. जगातील सर्वात मोठी राजकीय पार्टी काँग्रेस पार्टीचे युवराज. भारत देशातील ताकदवर कद्दावर महिला माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचा लाडका नातू राहुल गांधी. राहुल गांधी यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झाले. त्यानंतर मात्र हाय प्रोफाईल सिक्युरिटी असल्यामुळे राहुल यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. कडेकोट सुरक्षेमुळे ते कॉलेजमध्ये जाऊ शकले नाहीत. घरामध्येच त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तर मित्रांनो, अशा या मोठ्या घराण्यातील युवराज राहुलजी गांधी यांची ती होणारी लक्की महाराणी कोण आहे, ती कशी दिसते व ती काय करते, याविषयी आज आपण जाणून घेऊया. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा यामध्ये संपूर्ण भारतात राहुलजींसोबत मोलाची साथ दिली ती आपल्या महाराष्ट्रीयन नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी. भारत जोडो यात्रा या कॅम्पेनिंगचा संपूर्ण देशात जबरदस्त इम्पॅक्ट पडला. यामध्ये मोलाचा वाटा प्रणितीताईंचा होता. भारत जोडो या अभियानात प्रणिती शिंदे या राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळ राहून त्यांनी राहुलजींशी आपले बॉन्डिंग पक्के केले. या अभियानात प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधींसोबत हम साथ साथ हैचा जणू नाराज दिला. याच अभियानात अनेक प्रेक्षकांनी राहुल गांधींना लग्नाविषयी विचारणा केली. त्यावेळी मी लवकरच लग्न करणार आहे, परंतु माझी आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांचे गुण असलेली मुलगी भावी पत्नी म्हणून मला हवी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तर मित्रांनो, लवकरच राहुल गांधी यांचे लग्न व्हावे. राहुलजींची ती अर्धांगिणी कोण असावी व का, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्ते, धन्यवाद.